महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी. बहुजन प्रतिपालक सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय. हिंदुदल सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आजच्या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी उभे उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माननीय चंद्रकांत खैरे साहेब. आजच्या सभेच्या मुख्य वक्त्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे. शिवसेनेचे संपर्क नेते व उपनेते माननीय विनोदजी घोसाळकर साहेब. माझे सहकारी राजेंद्रजी राठोड, अशोकजी पटवर्धन. शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोजी पेरे. महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका राखीताई. संत एकनाथ कारखान्याचे माजी चेअरमन अंकुशरावजी रंधे साहेब. युवा सेनेचे तालुका अधिकारी विकासजी कोरडे, अजय परळकर, परसराम नाना खोपडे, सोमनाथ जाधव, शुभम पिवळ, प्रकाश वानळे, राजू परदेसी. उपस्थित विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, त्यात रविकांत राठोड इथं आहे, डॉक्टर गोपाल बछिरे आहेत. उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांना, खर तर ताईंचं आज मुख्य भाषण आहे, त्यामुळे आम्ही काही जास्त बोलणार नाही. याच्या आधी इथं बोलून झालेलं आहे ताई, सगळं चांगलं व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे, काही काळजी करायची गरज नाही. परंतु पाया वगैरे भिंती व्यवस्थित बांधल्या, आज तुम्हाला कळस बांधायचा आहे. कारण ही पैठण संत एकनाथांची भूमी आहे. संत एकनाथांनी भयदार उघड असा आवाज दिला होता, आणि हे भयदार उघड त्यावेळेची जी सामाजिक असमानता होती, सामाजिक अन्याय होता, सामाजिक अत्याचार होता, त्यावेळेस भयदार उघड हा आवाज दिला होता. आणि नंतर पुन्हा एकदा भयदार उघड आवाज दिला होता तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तुळजापुरामध्ये. आणि ही भय म्हणजे कोण? तर आपली शक्ती देवता. जे देवीचं स्वरूप आहे तिला दार उघड अशा प्रकारचं आव्हान, प्रार्थना नाही आव्हान, संत एकनाथांनी केलेलं होतं. आणि पुन्हा एकदा अशा प्रकारची एक स्त्री शक्तीचं स्वरूप घेऊन सुषमाताई अंधारे या महाराष्ट्रात फिरतात. म्हणतो या भयच्या माध्यमातून निश्चित पैठणचं दार शिवसेनेसाठी मोठ्या प्रमाणावर उघडणार आहे. आणि म्हणून ताई बोलतील, मी त्या विषयावर बोलत नाही, परंतु मागचं 30 वर्षाचं आता आपले सरपंच बोबडे साहेब बोलले होते. काही लोक सकाळी एक बोलतात, संध्याकाळी एक बोलतात, परंतु जे बोललेलं होतं ते त्यांच्या लक्षात राहतं नाही राहतं मला माहित नाही. मागच्या काळात या महाराष्ट्रात गद्दारी झाली. 40 लोक आपले या महाराष्ट्रातील शिवसेनेचे यांनी गद्दारी केली, आणि गद्दारांना घेऊन भारतीय जनता पार्टीनं सरकार बनवलं. परंतु मी राज्याच्या फार विषयात जात नसताना 30 वर्ष झाले, आता बऱ्याच जणांनी त्याचा उल्लेख केला, आणि इथं आपल्याला आठवत असेल महिना दीड महिन्यापूर्वी एक सभा झाली होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, त्यावेळेस या ठिकाणी जे वक्तव्य झाले होते त्यात असं सांगितलं होतं की हा पैठणचा जर विकास कोणामुळे झाला तर आत्ताच्या मुख्यमंत्र्यामुळे झाला. परंतु मी आपल्याला आवाहन करू इच्छितो, सांगू इच्छितो, या पैठणची ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना ही मंजूर कधी झाली? मला वाटतं इथं पत्रकारांना चांगल्या पद्धतीनं माहिती असेल. कधी? 11 वर्षापूर्वी मंजूर झालेली. इथं पहिला टप्पा सुरू झाला,
दुसरा टप्प्याला मंजुरी कोणी दिली असेल 350 कोटी रुपयाची, तर ती माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धवजी ठाकरे साहेबांनी. मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजना होती, या मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये सगळ्यात पहिले निधी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिला होता, तो ब्रह्मगवान उपसा जलसिंचन योजनेला. कारण काही लोक खोटं बोलतात, असंही बोलले होते की उद्धव साहेबाला आम्ही कधी सोडणार नाही, उद्धव साहेबाला सोडण्यापेक्षा 7व्या मजल्यावर आम्ही उडी मारू, म्हणले होते का नाही? 7व्या मजल्यावर. त्यावेळेस कोणत्या मजल्यावर होते तुम्ही बोलले तेच आपल्याला माहिती नाहीये. आणि म्हणून जे बोलले ते विसरण्याची सवय बऱ्याच जणाला आहे. परंतु मला असं वाटतं, मी या सगळ्यात न जाता विकासाच्या विषयावर चर्चा करत असताना ब्रह्मगव्हाण उपसा जल सिंचन योजना माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे या दुसरा टप्पा इथं सुरू झालेला आहे. तिसऱ्या टप्प्याची गोष्ट चालू आहे, तिसरा टप्पा गंगापूरला होणार आहे. परंतु याचा गुत्तेदार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? कोणाला कोण आहे गुत्तेदार? जावई. कोणाचे जावई? उमरेंचे जावई. हे तुम्ही सांगितलेलं आहे, माझ्याकडे त्याची रजिस्ट्री आहे. आपण घराची कशी रजिस्ट्री करतो ताई, तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या, की घराची कशी रजिस्ट्री होती. समजा एखादं घर कोणी विकत घेतलं किंवा विकलं तर रजिस्ट्री करतो आपण रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन. यांनी कामाचीच रजिस्ट्री करून घेतली त्या कॉन्ट्रॅक्टरकडून, स्वतःच्या जावयाच्या नावानं ती रजिस्ट्री. माझ्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट ओरिजिनल उपलब्ध आहे. मला वाटतं इतिहासात वेगळ्याच पद्धतीनं झालेलं. एखाद्याचं काम ट्रान्सफर होणं मी समजू शकतो, रिटेंडर होणं समजू शकतो, परंतु रजिस्ट्री करून स्वतःच्या जावयाची रजिस्ट्री करून घेतली ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसाठी, आणि येणाऱ्या काळात या योजनेसाठी आणखी निधी लागतो हेच जावयाला पाळण्यासाठी. आणि म्हणून ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेसाठी स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हाताने सही झालेली आहे. स्वतः जे म्हणतात मी केली, त्यांचे स्वतःचे 2 पत्र आहेत, ते सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे सही सहित उद्धव साहेबांच्या. याच्यावर शिफारस माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली. का मी सांगतोय की इथल्या सभेत सांगितलं गेलं की हे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं, अरे हे काम उद्धव साहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि मग 30 वर्ष तुम्ही काय करत असताना या पैठणच्या MIDC ची परिस्थिती काय, या पैठणमध्ये एकूण प्लॉट किती, या पैठणमधले आता इंडस्ट्री किती बंद झालेले, या पैठणमध्ये कोणता उद्योग धंदा इथं चालू आहे, हा सुद्धा प्रश्न मी तुमच्या माध्यमातून या सरकारचे जे आत्ताचे मंत्री आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना विचारू इच्छितो. ही पैठण MIDC एक काळ अशी अतिशय भरभराटीची होती, आज इथं सुनसुनाट पोहोचलेला आहे. मला वाटतं तुम्ही त्याच्यासाठी काम का नाही करत. तुम्ही शरद सहकारी साखर कारखाना चालवता कशा पद्धतीने चालवता मला माहिती आहे. कोणाला चालवायला दिलेला नसताना सुद्धा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कारखान्यातून चालू आहे, निश्चित याचे पुरावे काही दिवसात बाहेर येतील. मनी लॉन्ड्रिंग सारखा प्रकार शरद सहकारी साखर कारखान्यात चालू आहे. पैसा कोणाचा येतो, कोणाला दिला जातो, साखर विकली जाते, कोण घेतं, डिटेल्स आहे. मी इथं मांडणार नाही, एक दिवस सभागृहात मांडल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्हाला घरी पाठवल्या सुद्धा शिवाय राहणार. म्हणून मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये चालू आहे. रणदे साहेब मी चूक सांगतो का? बरोबर सांगतो. हा कारण तुम्ही चेअरमन राहिलेले, साखर कशी विकावी लागते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही नाही विकली, तुम्ही फक्त सही केली, कारण तुमच्या हातात नव्हतंच काही. परंतु मला असं वाटतं की स्वतःच्या विकासासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. आपण एक दिवस सगळ्या दुकानासमोर सगळे जाऊन मिळून बोर्ड लावू की इथं पालकमंत्र्याचं दुकान आहे, दारूचं आपल्याला प्यायला मिळेल, इथं सांगू लागलं आपल्याला. 9-9 दुकान, एक्साइज डिपार्टमेंट कोणत्या पद्धतीनं काम करतं. आणि म्हणून मला असं वाटतं स्वतःची खळगी बांधण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संत विद्यापीठ सुरू झालं. 1995 च्या आधी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती या पैठणमध्ये संत विद्यापीठ झालं पाहिजे. ही इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण झाली. आज या पैठणमध्ये संतपीठ निर्माण झालं.
ह्या तुमच्यामुळे नाही झालेलं आहे, हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांमुळे झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण पैठणहून इकडे संभाजीनगरहून पैठणला येतात. आतापर्यंत तीनदा चारदा चार पदरी रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे, पण अजून सुद्धा रस्ता होत नाही. एक माझे मगे पेपरला बातमी आली, एक चायनाची कंपनी जपानची कंपनीकडे यायला निघाली, डीएमआयसी मध्ये जागा पाहायला निघाली, फक्त रस्त्यात अर्ध्या रस्त्यात आली, खड्डे असल्यामुळे ती कंपनीचे लोक आले तसे वापस पावला आणि परत गेले. लाज वाटली पाहिजे आपल्याला, आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपले इथले रस्ते सुद्धा आज सुरक्षित नाही, चांगले नाही. म्हणून अशा पद्धतीनं जर काम होत असेल तर येणाऱ्या काळात आपल्याला क्रांती करावी लागेल. काही लोक बसलेले, आता मला आता एक जणाचा एसएमएस आला, पंचायत समितीजवळ काही ते लोक बसलेले की कोण कोण येतं सभेला, तुमचे नंबर टिपा, अरे किती टिपणार आहे, तुमचे कागद कमी पडतील एवढे लोक येणाऱ्या काळात येतील. इथले पोलीस सुद्धा काही जण करताय चापलूसी, चाटायचं काम करतात. लक्षात ठेवा, फार दिवस नाहीये, हे उद्या आम्ही पण येणार या जागेवर. इथली सभा छत्रपती शिवाजी महाराजांची सभा, किती सभा झाल्या रेकॉर्ड काढा, कोण इथलं पी आहे पवार तपासा, किती परवानग्या मिळालेल्या, किती सभा झाल्या. मीच 25 वेळेस भाषण केलं असेल तिथं. पण तुम्हाला आता प्रश्न दिसतो, कोणाच्या दबावाला खाल काम करतात, पगार कोणाची घेता, सरकारची घेता का भमरेची घेता? मस्ती करू नका, लक्षात ठेवा. पोलिसांनाही सांगतो, मस्ती करू नका, मस्ती आमच्या अंगात पण आहे, आमच्या या मनगटात ही मस्ती आहे. छत्रपती शिवरायाच्या विचाराची मशाल घेऊन आम्ही चाललेलो आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे चाललंय. मस्ती कराल तर तुम्हाला सुद्धा धडा शिकू. मी सगळ्याविषयी बोलत नाही, काही मोजक्या लोकांविषयी बोलतो. म्हणून यांना आता कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभेच्या ठिकाणी आता याच्यानंतर एखादी परवानगी देऊन बघा, मग तुम्हाला आम्ही बघितल्याशिवाय सोडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून प्रशासनाला इचारा देऊ इच्छितो, सत्ता आज येत असते उद्या जात असते, आज हे उद्या ते परवा आम्ही सुद्धा येऊ. आणि म्हणून तुम्ही महाराष्ट्र सरकारचे नोकर आहात, सरकारचे नोकर आहात, या जनतेचे नोकर आहात, हे लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात हे 40 जणांनी गद्दारी केली असेल, पण हा पैठणचा अभेद्य किल्ला 1990 पासून आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे या तालुक्यात हिंदुत्वाच्या विचारासाठी आलेले, भिडकिनला आलेले, पैठणला आलेले. हे गाव, हा तालुका हिंदुत्वाच्या विचारानं सळसळताय. माणसाच्या मागे हा तालुका उभा नाही, हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या मागे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराच्या मागे आणि येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा हाच विचार या तालुक्यात विजयी होणार, हाही संकल्प आपण सगळे मिळून करू. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.